नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। 19 आणि 20 तारखेला मी कोर्स ठेवला आहे। हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे। ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507। आता व्हिडिओकडे वळूया। आज मार्केटनी सगळ्यांची तारांबळ उडवली, मंदी करणाऱ्यांची पण, तेजी करणाऱ्यांची पण, विक्स खूप होता, त्याला कारण हे तशीच झाली। पण मार्केटच्या किमती फटाफट ॲडजस्ट होतात, आपल्याला तेवढा ॲडजस्ट होता येत नाही। हा आपल्यामध्ये दोष असतो, आपल्या डोक्यात एक बसलं की तेच बसून जातं। आपण मार्केट बदलत आहे त्याप्रमाणे पटकन बदलू शकत नाही, त्यामुळे तोटा वाढत जातो। आज काय झालं? आपल्याला वाटलं होतं की चायना मार्केट उघडेल, मेटलमध्ये तेजी येईल, पण सकाळी शांघाय मार्केट 8% तेजीत होतं। त्यामुळे आणखीनच वाटलं की चायना मार्केट तेजीत राहील आणि मेटलमध्येही तेजी येईल, पण तसं घडलं नाही। कारण चायनावर कोणाचाही भरोसा नाही। त्यांनी जो स्टिम्युलस जाहीर केला आहे तो ॲक्च्युअली देतात की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष। दुसरं, अजूनही ते स्टिम्युलस देणार होते, आणखीन त्याचीही कुठली घोषणा झाली नाही। आणि त्यांच्याकडे रिअल इस्टेटची इन्व्हेंटरी पुष्कळ पडून आहे, त्यामुळे ती घरं विकली जावीत, त्या जागा विकल्या जाव्यात म्हणून रेट ऑफ इंटरेस्ट कमी केलं आहे। म्हणजे त्यातून नवीन घरं बांधली जातील आणि त्यामुळे स्टील, वायर सगळ्याला एक प्रकारची मागणी येईल अशीही अवस्था जाणवली नाही, आणि म्हणून मेटलचे सगळे शेअर पडले। दुसरं, मार्केटला कोण निवडून आलं याच्याशी कर्तव्य नसतं, मार्केटला स्थैर्य हवं। मार्केट म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचं माहेरघर, ते काय बघत नाही। प्रत्येकाला पैसा कमवायचा असतो, पैसा नाही मिळाला तोटा झाला की दुःखी, मिळाला की आनंदी। त्यामुळे कोण निवडून आल्यावर मार्केट वाढतंय एवढंच लक्ष। कालपर्यंत एक्झिट पोलमध्ये सांगत होते की दोन्ही ठिकाणी, हरियाणा जम्मू काश्मीर दोन्ही ठिकाणी BJP पडत आहे आणि मेजॉरिटीने विरोधी पक्ष निवडून येतोय। पण काल रात्री पोल ऑफ पोल्स जो आला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अशी स्थिती काही दिसत नाही, कारण ते बऱ्याच लोकांचं मत घेतात, त्यांचा मोठा पोल असतो। तर ते ऐकल्यावर काय होत आहे काय नाही कळेना। सकाळी बघितलं तर 2 तास अशी काही स्थिती नव्हती, म्हणजे विरोधी पार्टीला 43 आणि BJP 33 अशा सीटांचा हे चालला होता, म्हणजे बढत विरोधी पार्टीच्या जास्त मतदारांची बढत होती, म्हणजे पहिले 2 तास साधारण। आणि 9:30-10 आसपास हे चित्र पालटलं, मग विरोधी पक्षांचे कमी झाल्या आमदारांची बढत आणि BJP वाढली, आणि तिथे मार्केटनी टर्न घेतला। जे मार्केट मंदीत होतं ते बदलून तेजीत गेलं आणि साधारण 600-650 पॉईंटची तेजी आली। म्हणजे जशा जशा सीट वर खाली होत होत्या तशी तेजी कमी जास्त होत होती, पण जेव्हा
मेजॉरिटी दिसती आहे, काहीही फरक पडत नाही आहे. 50 सीटच्या आसपास बी जे पीला सीट मिळत आहे, म्हणजे स्थिर सरकार हरियाणामध्ये येईल असं वाटलं आणि मार्केट वाढलं. म्हणजे जम्मूमध्ये बी जे पीला अधिक सीट मिळतील आणि काश्मीरमध्ये मिळणार नाही हे तर सगळ्यांना माहीतच होतं, त्यामुळे त्याचं एवढं आश्चर्य वाटलं नाही. पण दोलायमान स्थिती मात्र हरियाणाची होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मार्केटमध्ये तेजी आली. आणि या तेजीमध्ये ज्यांनी शॉर्ट्स केले होते त्यांना त्यांची पोझिशन ॲडजस्ट करावी लागली आणि शेवटपर्यंत 500-550 पॉईंटची तेजी टिकून राहील. त्यामुळे कधी काय होईल, म्हणजे तुमच्या समोर आत्ता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे तुमचे अंदाज असतात. म्हणजे आपण ॲझम्पशन्स कशी करतो, अमुक असेल तर अमुक होईल, पण तीच जर परिस्थिती बदलली तर तुमचं निदान बदलू शकतं हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तेच आजच्या मार्केटमध्ये घडलं. सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीने चुकीच्या जाहिरातीच्या संदर्भात ओलाला नोटीस पाठवली, त्यामुळे ओलाचा शेअर सुरुवातीला 86 रुपयापर्यंत गेला होता आणि नंतर तो 94 रुपयाच्या आसपास सावरला. सेबीने NSDL म्हणजे नॅशनल सेक्युरिटी डिपॉझिट लिमिटेड डिपॉझिटरी लिमिटेड यांच्या IPOला परवानगी दिली. हा पूर्णपणे OFS आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडे याचे 24% शेअर्स आहेत, IDBIकडे 26% शेअर्स आहेत आणि त्यांचा स्टेक ते विकतील. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक आणि युनियन बँक हेही त्यांचा स्टेक विकतील. स्टेट बँक 5% शेअर स्टेक विकेल, HDFC बँक 2%, युनियन बँक 2.8% असा त्यांचा स्टेक या IPOमध्ये विकला जाईल. तर हा IPO अशा पद्धतीने OFS आहे. स्पाइस जेट नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत आणखी 10 विमानं त्यांच्या ताफ्यामध्ये सामील करेल. ICICI लोंबार्ड यांचा मार्केट शेअर 9.36%. ICICI लोंबार्डचा प्रीमियम 3.6% वाढला, मार्केट शेअर 9.36% वाढला. न्यू इंडिया ॲश्युरन्सचा 9% वाढला आणि मार्केट शेअर 12.60% वाढला. चीनने काय स्टिम्युलस दिला चायनाने त्याचे डिटेल्स सरकारने दिले नाही. वर्ल्ड बँकेने सांगितलं की वर्ल्ड बँकेने तर चीनच्या अर्थव्यवस्थेच्या संबंधात निराशाजनक टिप्पणी केली, त्यांची ग्रोथ एवढी दिसत नाही आहे असं वर्ल्ड बँकेने सांगितलं, त्यामुळे चीनचं मार्केटही तेजीत राहिलं नाही. हुंडाई मोटर्सचा IPO ऑक्टोबर 15 ओपन होईल आणि ऑक्टोबर 17 बंद होईल. या IPOद्वारा 14.20 कोटी शेअर्स विकले जाणार आहेत. ऑक्टोबर 22 त्याचं लिस्टिंग होऊ शकेल. प्राईस बँड 1865-1920 असू शकेल. हनीवेल ऑटोमेशन ॲडव्हान्स मटेरियल बिझनेस स्पिन ऑफ करणार आहे, म्हणजे वेगळा काढणार आहे. अलाईड डिजिटलला 430 कोटीची ऑर्डर मिळाली. श्याम मेटॅलिक्सची विक्री 90% वाढली
रिअलायझेशन 18% वाढलं. ॲल्युमिनियम फॉईलचं व्हॉल्यूम 79% वाढलं, तर ॲल्युमिनियम फॉईलचं रिअलायझेशन 10% वाढलं. ट्रान्सफॉर्मर्स, रेक्टिफायर्स यांचा रिझल्ट लागला. त्यांचे प्रॉफिट 45.25 कोटी आणि त्यांचं रेव्हेन्यू 462 कोटी झालं. भारती एअरटेल टाटा प्ले विकत घेणार आहे, त्यांची बोलणी शेवटच्या टप्प्यात आली आहेत. PSP प्रोजेक्टला 270 कोटीची ऑर्डर मिळाली. इन्फोसिस आणि हायडेलस्टक रिसर्च इन्स्टिट्यूट हे दोघं मिळून इनोव्हेटिव्ह स्टोरी टेलिंगसाठी AI पॉवर ट्रेंड रिपोर्ट त्यांनी लॉन्च केला आहे. नौकार कॉर्पोरेशनचाही रिझल्ट लागला. नौकार कॉर्पोरेशनला 2.30 कोटी रुपये लॉस झाला, पण त्यांचा रेव्हेन्यू 133 कोटी झाला. झोडियाक एनर्जीला 154 कोटीची ऑर्डर मिळाली. आज ट्रेंटचा शेअर 650 रुपयाच्या आसपास वाढला, कारण त्यांनी पोमे या ब्रँड अंतर्गत लॅब ग्रोन डायमंड्स ते लॉन्च करणार आहेत. म्हणजे ज्या डायमंडला तुम्हाला 2 ते 3 लाख रुपये द्यावे लागतात, तेच डायमंड जर लॅब ग्रोन केले तर त्याच्यासाठी 30 ते 35 हजार रुपयात हे डायमंड्स मिळू शकतात. तर वेस्ट साईड स्टोअरमधून याची पोमे या ब्रँड अंतर्गत विक्री होईल आणि मुंबई, बंगलोर, हैदराबाद आणि गुरुग्राम येथे ही या येथील स्टोअरमधून ही विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मार्केटनी जरी तारांबळ उडवली तरी त्यातून भलत झालं. मार्केट तेजीत गेलं, काही अंशी सगळ्यांची निराशा नाहीशी झाली असेल. बघूया आता उद्या मार्केट काय रंग दाखवत आहे. आज लाल रंग आहे तो सकाळीच आपण बोललो की स्ट्रेंथ दाखवतं, पॉवर दाखवतं. तशी मार्केटची स्ट्रेंथ आणि पॉवर दाखवली आणि सांगितलं की सर्व काही माझ्या हातात आहे, तुमच्या हातात काही नाही, तुम्ही फक्त अंदाजच बांधू शकता. तसं उद्या काय काय होत आहे हे आपण पाहूया. नमस्ते.